ओम नमो नारायणाय बी योग सद्गुरु डॉक्टर कृष्ण देवगिरी। चला तर आज आपण जाणून घेऊया गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022 चे दैनिक राशी भविष्य। त्या अगोदर एक छोटंसं भक्तीची शक्ती। गुरुवार हा आपल्या जीवनातील सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी असलेला सर्व ज्ञात अज्ञात गुरुला समर्पित होण्यासाठी योग्य दिवस आहे। कुंडलीत बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह उच्च आणि बलवान स्थितीत असेल तर कामात यश आणि कीर्ती मिळते। कुंडलीतील गुरुदोष व्यक्तीची संपूर्ण प्रगती थांबवते। प्रत्येक व्यक्तीसाठी गुरुचे विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मात गुरुचे स्थान देवापेक्षा श्रेष्ठ असल्याचं म्हटलं जातं। गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत। कुंडलीत बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह उच्च आणि बलवान स्थितीत असेल तर कामात यश आणि कीर्ती मिळतेच। गुरुची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात। यासाठी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर भक्ताने कुंडलीतील गुरुदोष दूर करण्यासाठी हे उपाय अवश्य करावेत। हे उपाय खूप प्रभावी आहेत। बुध ग्रहामुळे व्यक्तीला चमत्कारी अनुभव येतात। त्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे। अन्यथा व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते। गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी कुंडलीतील गुरुबल मिळण्यासाठी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी अन्नदान विद्यादान करू शकता। याशिवाय गुरुग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी ओम नमो नारायणाय या अष्टक सिद्ध मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा ध्यानाच्या माध्यमातून 3 आवर्तन करा। धन्यवाद। चला तर आज आपण जाणून घेऊया आज अश्विन शुद्ध चतुर्थी, आज विशाखा नक्षत्र, आजचा दिवस त्याज्य आहे। राहुकाळ आज दुपारी 31 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। मेष राशी, कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटवू शकतील। गृहिणींनी झाकली बूट 1.25 लाखाची ठेवावी। कलाकारांना कामासाठी प्रतीक्षा करावी लागेल। वृषभ राशी, आज महत्त्वाची कामे दुपारनंतर उरकून घेतलेली बरी। त्यानंतर थोडी मानसिक अवस्था अस्वस्थता राहील। काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत। दुपारनंतर तातडीने प्रवासास निघाल। मिथुन राशी, तब्येत ठणठणीत राहील। मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत। प्रतिष्ठितांचा गाठीभेटी लाभदायक ठरतील। प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित करा। कर्क राशी, महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारपासून करावेत। काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल। आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल। सिंह राशी, आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील। महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत। परदेशाशी संबंधित कामे यशस्वी होतील। कन्या राशी, कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे चीज होईल व यश आता अगदी हकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल। क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील। तुळरास, विरोधकांचा विरोध कमी होईल। आज श्रम सापडल्याचे समाधान मिळवाल। एखाद्या जिवलग मित्राच्या बत्तीस धावून जाल। इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर कराल। वृश्चिक राश, आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील। काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील। संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील। आजी आजोबांना नातवंडाचा लळा लागेल। धनुरास, आज तुम्ही कोणाचे ऐकून घ्यायच्या तयारीत नसाल। काही क्षुल्लक गोष्टींना मानसिक स्वास्थ्य बिघडवतील। महत्त्वाची चर्चा व बैठकी आज टाळल्या तर बरे होईल।
मकर रास कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील। व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल। प्रेम प्रकरणाला घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील। कुंभ रास उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे। पट लाभाचा मोह टाळायला हवा। आज काही गोडी बोली माणसे भेटतील, परंतु गापील राहू नका। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश। मेनरास काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल। उद्योगधंद्यात उत्साही वातावरण राहील। नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल। आज मुले आज्ञाधारकपणे वागतील। चिंता नको भविष्याची, साथ तुम्हाला योग सद्गुरूंची। आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक समस्या मुक्तीतून आनंदी जीवन मंत्र हवा असेल तर प्रत्येक गुरुवारी कोल्हापूर आणि सोमवारी 32 सांगली या ठिकाणी योग सद्गुरू हिलिंग दरबारच्या माध्यमातून पुढील अनेक विषयांचे समस्यांचे निराकरण केले जाते। शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक राजकीय आर्थिक समस्या मुक्ती ज्योतिष अंकशास्त्र औषधविहीर उपचार पद्धती आणि सर्दीपासून कॅन्सरपर्यंत खात्रीशीर उपचार मूळ व्याधीवर 100% इलाज। याशिवाय सायंकाळी 6 वाजता सामुदायिक सुदर्शन उपासना असते। त्या व्यतिरिक्त जर मला भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता। धन्यवाद। ओम नमो नारायण।